नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संध्याकाळी मी टेट निकालाच्या संदर्भात व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस तुम्हाला बोललो होतो की आय वी पी एस कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन करत असतं ते आता तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे ओके सो सर्वप्रथम आपल्याला या व्हिडिओमध्ये काय काय बघायचं आहे पहिले तुमची कन्सेप्ट मी क्लिअर करतो पर्सेंटेज म्हणजे काय आणि पर्सेंटाईल म्हणजे काय दोघांमध्ये काय फरक आहे त्यानंतर टेट एक्झामचा जो निकाल आहे त्याचं नॉर्मलायझेशन कसं होणार त्याची साधारणपणे प्रोसेस कशी असणार बेसिकली आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या आय बी पी एसने कसं नॉर्मलायझेशन केलं तर याचा जो, जो ठोकळ अंदाज आहे त्यानुसार हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे सो नॉर्मलायझेशन का करावं लागतं आय बी पी एसला त्या प्रश्नाचं उत्तर अगोदर सांगणार आणि नंतर मग व्हिडिओला मी सुरुवात करणार कर, आहे साधारणपणे तुम्ही विचार केला की बावीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत हे पेपर होत आहे यामध्ये शिफ्ट एक आणि शिफ्ट दोन अशा शिफ्ट आहेत कदाचित सकाळ शिफ्टला सोपा पेपर दुपार शिफ्टला हार्ड पेपर येतो किंवा एक बावीस फेब्रुवारीला पेपर हार्ड आला आणि एक मार्चला आलेला पेपर खूप हो सोपा आलेला आहे मग अशा वेळेस ज्यांना हार्ड आला त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होतो आणि ज्यांना सोपा आला मग त्यांना जास्त मार्क्स मिळतात मग ह्या सगळ्यांना एका सम पातळीवर आणण्याचं काम नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये केलं जातं आणि जे जा आय बी पी एस करणार आहे पर्सेंटाईल इक्वी पर्सेंटाईल मेथडने ते नॉर्मलायझेशन होणार मग तुमचा कट ऑफ लागणार आहे आता मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले की सर बावीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी आणि चोवीस फेब्रुवारी त्या वेळेस विद्यार्थ्यांना प्रश्नांची काठीण्य पातळी माहीत नव्हती स्वरूप वेगळ्याच पद्धतीने आले होतं सांगितलेलं वेगळंच होतं तर मग अशा विद्यार्थ्यांना पेपर तर झाला पण त्यांना असं टेन्शन आलं आहे की सर मग आम्ही या परीक्षेमध्ये मागे राहून जाऊ का तर अजिबात नाही तुमच्या वेळेस आलेला पेपर तुमच्या शिफ्टला टॉप आलेला विद्यार्थी यालासुद्धा कमी मार्क्स असणार आहे मग तो नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा विद्यार्थी वर येणार आहे आणि तुम्हीसुद्धा वर येणार आहात त्यामुळे पहिले नॉर्मलायझेशन समजून घ्या पर्सेंटेज पर्सेंटाईज समजून घ्या म्हणजे तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल आणि असा शास्त्रोक्त पद्धतीने हा माझ्या मते मराठी माध्यमातून बनवलेला हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सर्वत्र स्प्रेड करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा समजू मित्रांना समजू द्या जेणेकरून त्यांनासुद्धा हे नॉर्मलायझेशन काय असतं पर्सेंटाईल काय असतं ते समजायला मदत होणार आहे चला तर पहिले समजून घेऊया पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये काय फरक आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन आणि कट ऑफ कसा लागणार ते सांगतो चला तर बघूया विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला मी सर्वप्रथम परसेंटेज आणि पर्सेंटाईल मधला फरक समजून सांगतो आता परसेंटेज आणि पर्सेंटाईज मध्ये काय फरक आहे पर्सेंटाईल मध्ये इकडे मी लिहितोय पर्सेंटाईल आता दोघांमधला फरक काय आहे बघा आता पर्सेंटेज कसे असतात तर पर्सेंटेज सगळ्यात महत्वाचं इंडिव्हिज्युअल असतात इंडिव्हिज्युअल म्हणजे काय तर वैयक्तिक असतात पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल साधारणपणे कम्पॅरिजनवर आधारलेले असतात ज्याला तुलनेवर आधारलेले असतात आता उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला चारशे वीस मार्क्स मिळाले आणि ते कितीपैकी मिळाले सहाशे पैकी मग तुम्हाला जर विचारलं की एका विद्यार्थ्याला सहाशेपैकी चारशे वीस मार्क्स मिळाले तर त्याचे टक्केवारी काढा मग तुम्ही मल्टिप्लाय बाय हंड्रेड करणार हा झिरो गेला हा झिरो गेला सायन्स आय बेचाळ म्हणजे त्या विद्यार्थ्याला किती टक्के मिळाले सत्तर टक्के मिळाले याला म्हणतात पर्सेंटेज याला म्हटलं जातं पर्सेंटेज आता पर्सेंटाइल काय असतं ते तुम्हाला सांगतो आता उदाहरणार्थ एक एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये टोटल स्टुडंट काउंट जो आहे दहा हजार विद्यार्थी परीक्षेला बसले समजा दहा हजार विद्यार्थी परीक्षेला बसले दहा हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये परीक्षेमध्ये जे ॲपियर झाले म्हणजे परीक्षेला प्रत्यक्ष उपस्थित होते नऊ हजार ओके okay. आणि ज्यावेळेस तुम्ही पेपर दिला तर तुम्हाला असं लक्षात आलं की तुम्हाला जे पर्सेंटेज पडलेले त्या पेपरमध्ये उदाहरणार्थ पन्नास टक्के आता हे झाले पन्नास टक्के तुम्हाला समजलेले आहेत मग तुम्हाला जर विचारलं आहे की तुम्हाला जर त्या पेपरमध्ये तुम्हाला पन्नास टक्के पडताय इंडिव्हिज्युअल दोनशेपैकी पन्नास टक्के म्हणजे शंभर मार्क्स तुम्हाला मिळत आहे उदाहरणार्थ पण मग तुम्हाला किती पर्सेंटाईल झाले असा जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर जर मला काढायचं असेल तर ते मी तुम्हाला अशा पद्धतीने काढून देईन पर्सेंटाईल कसा काढायचा आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला जर पन्नास टक्के मिळाले याचा अर्थ नऊ हजार विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे सहा हजार विद्यार्थ्यांना समजा पन्नास टक्के मिळालेले आहेत असं आपण गुरु गृहित धरूया नऊ हजार विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सहा हजार विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मग आता पर्सेंटाईल काढायचं तर मी कसं काढणार तर बघा पन्नास टक्के किती विद्यार्थ्यांना पडले सहा हजार विद्यार्थ्यांना ओके okay. मग किती हजार किती हजार विद्यार्थी बसले होते प्रत्यक्ष नऊ हजार मग मला पर्सेंटाईज काढायचं मल्टिप्लाय बाय हंड्रेड करणार हा शून्य गेला 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 नऊने मी सहाशेला भाग दिला नऊ सक चौपन्न पुन्हा सहा राहिले नऊ सक चौपन्न म्हणजे माझं पर्सेंटाईल किती झालं सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के हे झालं माझं पर्सेंटाइल मग सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के शंभर टक्क्यांपैकी जवळजवळ सहासष्ट ते सदुसष्ट टक्के याचा अर्थ मी किती विद्यार्थ्यांच्या पुढे आलो आहे तर जवळजवळ उरलेले जे पासष्ट टक्के विद्यार्थी त्यांच्या पुढे मी मिरिटमध्ये आलो आहे म्हणजे शंभरपासून जर विचार केला तर मी सदोतीसाव्या नंबरला आलेलो आहे रँकमध्ये हे झालं पर्सेंटाइल आता हे जर तुम्हाला समजलं नसेल म्हणजे ज्या वेळेस तुम्ही इंडिव्हिज्युअली विचार केला के था तर तुम्हाला पन्नास टक्के पडत होते आणि ज्या वेळेस तुम्ही कंपॅरिजनली विचार केला पर्सेंटाईल पद्धतीने तर तुम्हाला मिळत आहे सहासष्ट टक्के तर हा याच्यामधला बेसिक फरक आहे आता हे तुम्हाला नसेल समजलं तर तुम्हाला चार्टच्या स्वरूपात समजून सांगू तो तो चार्ट तुमच्यासाठी नॉर्मलायझेशनचा खूप महत्त्वाचा आहे आता बघा तुमच्यासमोर एक मी चार्ट तयार केलेला आहे ही सारी मेहनत घेतलेली आहे हे समजून सांगण्यासाठी समजून घेणार एक चार्ट बनवलेला आहे तुमचा जो पेपर आहे तो टोटल दोनशे मार्क्सचा पेपर होता हे जे आपण समजून घेतोय टेट दोन हजार बावीस नॉर्मलायझेशन प्रोसेस आता याच्या चार्टमध्ये मी असं गृहीत धरलं आहे की एक दोन शिफ्ट घेतलेले आहेत एका सकाळच्या शिफ्टला इझी पेपर आला आहे दुपारच्या शिफ्टला हार्ड पेपर आला आहे आणि यामध्ये जवळपास दहा विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत ए बी सी डी ई एफ जी एच आय असे टोटल दहा विद्यार्थी जी एच आय जेपर्यंतचे विद्यार्थी पेपरला बसलेले आहेत आता या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे बरोबर आता या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्क्स जे पडलेले आहेत ए नावाचा जो विद्यार्थी होता इझी पेपर असल्यामुळे त्याला नव्वद मार्क्स पडले बी विद्यार्थ्याला फर्स्ट शिफ्टचं सांगतोय फक्त मी अठ्ठ्याऐंशी पडले तिसऱ्या विद्यार्थ्याला शहाऐंशी चौऱ्याऐंशी दोन दोननं मी मार्क्स कमी केले म्हणजे जवळपास त्या शिफ्टला दहा विद्यार्थ्यांपैकी जो हायेस्ट आला आहे इझी पेपर असल्यामुळे त्याला मिळालेले नव्वद मार्क्स ओके आणि जो शेवटचा विद्यार्थी त्या शिपमधला दहा विद्यार्थ्यांपैकी त्याला मिळालेले आहेत किती मार्क्स बहात्तर मार्क्स ओके आता हा झाला फर्स्ट शिपमधला भाग सेकंड शिप से सीप ही हार्ड होती सेकंड शिपला टेटचाच पेपर होता पण पेपर हार्ड होता काठिण्य पातळी हार्ड होती मग त्या शिपमध्ये टॉपर जो होता तो विद्यार्थी होता सत्तर मार्क्सचा ओके आणि त्या शिपमधला लोएस्ट विद्यार्थी जो होता दहा विद्यार्थ्यांपैकी बावन्न मार्क्सचा आता मला एक सांगा की पेपर तर टेटचाच आहे मग उद्या जर समजा शिफ्ट एकच्याच विद्यार्थ्यांना नोकरीला लावून दिलं त्यांचा रिझल्ट लावला तर याचा अर्थ शिफ्ट दोनच्या सर्व विद्यार्थ्यांवर काय होणार आहे अन्याय होणार आहे मग हा अन्याय टाळता यावा सगळ्या शिफ्टचं नॉर्मलायझेशन करता यावं त्यासाठी वापरली जाते पर्सेंटाईल पद्धत अतिशय शांततेत मी तुम्हाला सांगतोय तर सगळ्यांना नॉर्मलायझेशनला आणलं जातं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कट ऑफ लागत असतो आता हा कट ऑफ लागणार कसा म्हणजे आता तुम्हाला जे हे मार्क्स दिसत आहे नव्वद अठ्ठ्याऐंशी किंवा सत्तर अडुसष्ट याला रॉ मार्क्स म्हणतात आय बी पी एसच्या भाषेमध्ये रॉ मार्क्स म्हणजे विद्यार्थ्याला मिळालेले प्रत्यक्ष मार्क्स आता यांचं पर्सेंटाइल कसं काढायचं ते, ते तुम्हाला समजून सांगतो चला समजून घेऊया मी पहिले फर्स्ट सीपमध्ये जातोय आता गंमत अशी आहे की हा जो विद्यार्थी आहे नव्वद मार्क्सवाला बरोबर याचा जर खालून आपण विचार केला म्हणजे ए बी सी डी एफ जी एच आय जे पर्यंत घेतले ना मी टोटल दहा स्टुडंट आहे तर दहा स्टुडंटपैकी पैकी हा टॉपला आलेला आहे म्हणून दहा पैकी दहा हा त्याचा नंबर झाला गुणिले त्याला काय करायचं आहे तुम्ही शंभर करायचं आहे गुणिले जर शंभर केलं दहाो दहा शंभर म्हणजे याचा पर्सेंटाईल किती आला विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के आलेला आहे म्हणजे या शिपमधला हा विद्यार्थी शंभर टक्के पर्सेंटाईलचा आहे म्हणजे हा त्या शिपमधला सगळ्यात टॉपर विद्यार्थी आहे समजतंय तुम्हाला आता मी पुढे जातोय ज्याला अठ्ठ्याऐंशी मार्क्स आहेत ज्या विद्यार्थ्याला रॉ मध्ये अठ्ठ्याऐंशी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्याचं काय तर हा या रोमध्ये शिपमध्ये किती नंबर घालून नऊ नंबरला आहे म्हणजे वरून जरी दोन नंबरला असेल तर दहा पैकी त्याचा नववा नंबर लागते टॉपमध्ये वरती म्हणून दहा पैकी म्हणजे दहा विद्यार्थ्यांपैकी याचा नववा नंबर लागतोय लक्षात घ्या हा क्रम असाच असणार आहे दहा नऊ आठ सात सहा अशा पद्धतीने म्हणजे शंभर टक्के पर्सेंटाईज जेव्हा धरतो तर दहा अंक मोठा झाला मग नऊ आठ सात सहा मग हा नऊ नंबरला आहे मग गुणिले पुन्हा मी शंभर करणार शंभर केलं तर दहावो दहा शंभर म्हणजे हा नव्वद टक्क्यांवर आलेला आहे तेच मी शहाऐंशीवाल्याला घेतलं आता शहाऐंशीवाला वाला खालून किती नंबरला आहे तर आठ नंबरला आहे म्हणून आठ छेद दहा गुणिले मी शंभर करणार म्हणजे याला किती टाईल मिळालेले आहेत रे तर याला मिळालेले आहेत ले ऐंशी टक्के अशा पद्धतीने आपण जर काढत गेलो हे जर पर्सेंटाईल आपण काढत गेलो विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या असं लक्षात येणार आहे ज्याचा नंबर आता बघा चौऱ्याऐंशी आहे तर याचे पर्सेंटाईल काढून दाखवा सर असं जर कोणी विचारलं तर चौऱ्याऐंशी आता चौऱ्याऐंशी हा किती नंबरला आहे वरून खालून विचार जर केला तर टोटल विद्यार्थ्यांपैकी दहा पैकी म्हणजे तो, तो सहा नंबरला आलाय खालून वर सहा सहा छे दहा गुणिले शंभर दहा दहा शंभर म्हणजे त्याला किती टक्के मिळाले रे त्याला मिळालेले सहा आठ टक्के त्याला किती टक्के मिळाले सात टक्के ओके हे झालं पर्सेंटाईल ओके आता हे फर्स्ट शिफ्टचं पर्सेंटाईल झालं मग या पद्धतीने तुम्ही जर विचार करत गेलात तर तुमचं असं लक्षात येईल की पहिला जो विद्यार्थी आहे त्याला शंभर टक्के आहेत याला नव्वद याला ऐंशी याला सत्तर याला साठ पन्नास चाळीस टक्के तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशा पद्धतीने आपण जर करत गेलो तर एवढे पर्सेंटाइल ह्या विद्यार्थ्यांचे आहेत हे कुठल्या शिपमधले झाले फर्स्ट फिपमधले जो इझी पेपर होता आता मी सेकंड शिपकडे जातोय सेकंड शिपमध्ये जर विचार केला तर पहिल्या विद्यार्थी जो टॉपर होता त्या वर्गातला त्याला सत्तर मार्क्स मिळालेले आहेत बरोबर मग याचे पर्सेंटेज कसे काढणार तर हा दहाव्या नंबरला आहे दहापैकी दहा भागीले शंभर उरिले शंभर म्हणजे तुमचे किती टक्के झाले शंभर टक्के म्हणजे हा तो त्या शिपमधला शंभर टक्केवाला झाला अडुसष्टवाला नऊ नंबरला आलेला आहे म्हणजे त्याचे किती झाले मग नव्वद टक्के असं जर आपण काढत गेलो तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी हा चार्ट तुमच्यासमोर कंप्लीट झालेला दिसेल आणि मग आता तुमचा कट ऑफ मला सांगायला सोपं जाणार आहे शिफ्ट फर्स्ट इझी पेपरवाल्याला शंभर टक्के पर्सेंटाईल आहे तो फर्स्ट शिफ्टमध्ये याला नव्वद टक्के आहेत याला ऐंशी आहेत तुम्ही काढत जा तुम्हाला लक्षात येईल सत्तर टक्के साठ टक्के पन्नास टक्के चाळीस टक्के तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के आता इकडे आपण काढलं होतं सत्तरवाला शंभर टक्के होता इथे इथे हा नव्वद टक्केवाला होता इथे हा ऐंशी टक्के होता इथे हा सत्तर साठ पन्नास चाळीस टक्के तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के ओके आता समजलं मग आता याच्यात नॉर्मलायझेशन काय आहे याच्यात कट ऑफ लागणार तुमच्या रॉ मार्क्सनुसार नाही तर पर्सेंटेजनुसार समजा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा ऐंशी टक्के लागला तर एवढ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार नाही म्हणजे ज्या विद्यार्थ्याला फर्स्ट शिपमध्ये शहाऐंशी मार्क्स होते इझी पेपर होता आणि सेकंड शिपमध्ये ज्याला सहासष्ट मार्क होते हेनी हे, हे दोघही विद्यार्थी आता एका पातळीवर आलेले आहेत म्हणजे शहाऐंशी आणि सहासष्ट हे आय बी पी एससाठी दोन्ही विद्यार्थी तेवढ्याच क्वालिटीचे आहेत ज्याला पहिल्या शिफ्टमध्ये इझी पेपर होता नव्वद मार्क्स होते आणि ज्याला सेकंड शिफ्टला सत्तर मार्क होते तो सुद्धा विद्यार्थी आय बी पी एससाठी सेम क्वालिटीचा होता ज्याला नव्वद मार्क्स होते त्याला सत्तर मार्क्सवालासुद्धा नव्वदवालाच गृहित धरला जाईल म्हणून मी मगाशी बोललो होतो बावीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी आणि चोवीस फेब्रुवारीला ज्यांना पेपर अवघड गेलेला आहे त्यांनी अजिबात काळजी करू नका आणि ज्यांना खूपच पेपर सोपा गेला आहे त्यांनीसुद्धा हवेत उडू नका पण ज्यांना रॉ मार्क्स जास्त असणार आहे हे पण लक्षात ठेवा ज्यांना रॉ मार्क्स जास्त असणार आहे त्या विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय मिळणार हे मात्र नक्की आहे कारण आय बी पी एसला आवश्यक असते ॲक्युरेसी जे या ठिकाणी मी हा समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्हाला आता समजलं असेल की नॉर्मलायझेशन काय असतं ते तुम्हाला जर काय अडचण असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा अशा पद्धतीने केलं जातं नॉर्मलायझेशन अशा पद्धतीने तुमचा कट ऑफ लागणार आहे उदाहरणार्थ एस टी कॅटेगरीचा कट ऑफ हा पन्नास टक्के लागला तर ज्या मुलाला साठ मार्क्स आहेत हार्ड शिफ्टमधला आणि ज्या मुलाला ऐंशी मार्क आहेत इझी सिफ्टमधला तर दोघांची लेवल ही सारखीच असणार आहे म्हणून साठवाल्याने टेन्शन घ्यायचं नाही आणि ऐंशी वाल्याने सुद्धा हवेत उडायचं नाही कारण त्याला कम्पॅरिझनला साठ मार्कवाला येणार आहे तो हार्ड शिपमधला असेल तो इझी सीटमधला असेल मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की नॉर्मलायझन करायचंच कशाला का कारण हा पेपर कॉम्प्युटर बेस्ड असल्यामुळे प्रत्येकाला येणारा प्रश्न हा सोपा अवघड काठिण्य पातळी वेगवेगळी शिप वेगवेगळ्या असल्यामुळे यामध्ये मग मला असं म्हणा वाटतं एकतर मग अशी परीक्षा जर ओ एम आर शीटवर ऑफलाईन घेतली तर मग अतिशय सोपं होतं पण एवढा अडीच लाख विद्यार्थ्यांचा पेपर त्यांना ऑनलाईन घ्यायचा होता तर शंभर टक्के ते नॉर्मलायझेशन करणार आणि अशा पद्धतीने रिझल्ट लावणार नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा हा शास्त्रोक्त पद्धतीने मराठीमध्ये सांगितलेला वरचा पहिलाच व्हिडिओ आहे तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा काही अडचणी असतील तर कमेंट्स करा नक्कीच तुम्हाला मदत करायला तयार आहे धन्यवाद थँक्यू